श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या धर्मपरंपरेनुसार सुरू असलेला प्रतिवार्षिक नागपंचमी अनुष्ठान सोयाची सांगता मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आली. परमश्रद्धेय स्वामी योगी माधवगिरी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शन आणि उपस्थितीत झालेल्या या अनुष्ठान सोहळ्यात गेले 8 दिवस अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रोज पहाटे नित्यनियमविधी, प्रवचन, आरती, हनुमान चालिसा, फलाहार, प्रवचन तसेच रात्री विविध संत वृद्धांचे सत्संग आयोजित करण्यात आले होते. या अनुष्ठान सोहळ्याला राज्याच्या अनेक जिल्ह्यातील अनुष्ठानार्थी सहभागी झाले होते. अनुष्ठान सांगतेच्या प्रसंगी या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वात बाल अनुष्ठानार्थींच्या हस्ते परमवंदनीय माधवगिरी महाराज आणि स्वरसम्राट संतोषगिरी महाराज यांचा सत्कार करण्यात आला. यात अनेक लहान मुलांनीही सहभाग घेतला होता. जनार्दन स्वामींच्या धर्मपरंपरेनुसार त्र्यंबकनाथांचा जय जयकार करून अनुष्ठानमधील भाविकांचे मौन सोडण्यात आले. नंतर तुला कोणी सांग तुला म्हणे फुका त्याच्या तोंडावर येतात तो यमकडे बघा आणि मग आमच्या संघ ये ना तुला किती लोक मानतील तुला मान पाहिजे ना तुला प्रतिष्ठा पाहिजे ना तुला आईवडिलांची सेवा पाहिजे ना आईवडिलांची प्रसन्नता पाहिजे ना मग चल आमच्याबरोबर असं त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करण्यासाठी तुमच्या प्रार्थना आहे. जय जनार्दन. जय त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी व्यासपीठावर भाऊ पाटील, परशुरामगिरी महाराज, श्रवणगिरी महाराज, जयरामगिरी महाराज, राघवगिरी महाराज, केशवगिरी महाराज, विश्वस्त भाऊसाहेब जेजूरकर, दीपक पुतडा, शिवाजी पुतडा, चंदू पाटील, प्रकाश सूर्यवंशी, बाबूशेठ शिंदे आदींसह जय जनार्दन स्वामी भक्त मंडळ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.